मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे, त्यानिमित्त महिनाभर उपवास केले जातात. आंबापेठेत राहणारे 59 वर्षांचे दयाराम विश्वकर्मा हे गेल्या 16 वर्षांपासून रोजे ठेवत आहेत. हिंदू बांधवाने रोजा ठेवण्याचं हे एक अनोखं उदाहरण आहे. हर साल की तरह इस बार भी रोजे रखते हैं. करीबन 16 साल से ये रोजे रखते आ रहे हैं और देव भक्ति में मार्ग है इनका. श्राम सोमवार सब भगवान को मानने वाले एक ऐसे हम व्यक्ति है. हमारा सामाजिक सेवा है. हम रक्तदान के कार्य करता है. लोगों को ब्लड की उपस्थित पड़ती तो हम काम करते हैं. किसी को डिलीवरी है उसकी आवश्यकता तो अपन करवाते हैं. ये अपनी एक उपासना है. और मैं करीबन आज भाई के यहाँ, करीबन जब्बार भाई के यहाँ मुझे आज 35 साल हो चुके. मैं उनके बहुत करीब हूँ और आज उनका लड़का मुझे बहुत अच्छी तरह चाहता है और मेरी सेवा में उपलब्ध रहता. कोई भी मदद रहे आधी रात को मुझ पर करता है और मेरा यही कार्य है. जैसा उसका जो उद्देश्य है मैं वो उस उद्देश्य के मार्ग से चलता हूँ. मेरा कहना यही है कि मैं हर साल की तरह मेरे रोजे होते रहे और मुझे वो दुआएं देते रहे. बस मैं इतना बोलना चाहता हूँ. और भगवान की लीला में भी मैं रहता हूँ. नवरात्रा के उपास ये जो भी है ये मेरे कार्य है. गेल्या पावसाने शेतातील पिकांची परिस्थिती काय याचा आढावा सिटी न्यूज चमूने घेतलाय. तूर सोयाबीन शेतात तरारलं असून सध्या पिकं समाधानकारक आहेत, त्यामुळे बळीराजाही सुखावलाय. पाऊस माघारल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता, मात्र गेल्या 4 दिवसात पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावलाय. कारण शेतात तूर सोयाबीन तरारला आहे. शेतातील पिकांबाबतचा हा वृत्तांत. यंदाचा पावसाळा जून महिना लोटला तरी सुरू झाला नाही. जुलैच्या अर्ध्यापर्यंत दिवस गेले, त्यानंतर कुठे पाऊस बरसला. सुरुवातीला रिमझिम, त्यानंतर दो पावसानं अवघ्या जिल्ह्यालाच झोळपून काढलं. या पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं. घरांची पडझड झाली, वृक्ष उन्मळून पडले. परंतु याच पावसाचं एक सुखद दृश्यही आपण सध्या अनुभवतोय. आपण जिल्ह्याभरातील गावखेड्यातील शेतजमिनींची पाहणी करण्याचा दौरा सुरू केलेला आहे. या पाहणी दौऱ्यात आपल्या एक निदर्शनास एक बाब आली आहे, ती म्हणजे अशी की शेती शिवारांनी सध्या हिरवा शालू पांघरलेला आहे. आपण काही शेती परिसराची पाहणी केली असता आपण बघू शकतोय की कसे छोटे छोटे जे अंकुरातून पिकं बाहेर आलेले आहेत आणि ती पिकांनी जमिनीच्या बाहेर डोकावण्यास सुरुवात केलेली आहे. जवळपास 1-1 इंचापर्यंत ही पिकं जी आहेत ते जमिनीतून बाहेर आलेली आहेत. या शेतात ज्या आपण बसलोय त्या शेतात आपल्याला दिसतंय की तूर सोयाबीन या संमिश्र पिकांची पेरणी या संपूर्ण शेत शिवार परिसरात करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक बी जो आहे तो अंकुरलेला आहे, फुललेला आहे. त्यामुळे हा पाऊस शेतीसाठी शेती पिकांसाठी चांगला होईल. भरघोस का होईना परंतु उत्पन्न यंदा शेतकऱ्यांना दुखावणार नाही, तर ते उत्पन्न बघून शेतकरी सुखावतील अशी माफक आशा आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. बालाजी प्लॉटमधील श्री कालिका विद्याभवनाचं सर्वेक्षण करण्यात आलं. मनपा अभियंता तौशिफ काजी, उपअभियंता प्रमोद इंगळे यांनी हे सर्वेक्षण केलं. भवनाची ही इमारत 1945 साली बांधण्यात आली. सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ या इमारतीचे मालक असून बाळासाहेब हिरणे हे माजी अध्यक्ष आहेत. या इमारतीचे खांब शिकस्त झाले आहेत तर भिंती जीर्ण झाल्या आहेत. या सर्वेक्षणाचा अहवाल तयार करून मनपा आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. आता बघूया काही धार्मिक बातम्या. जीवती अमावस्या, हरियाली अमावस्या अशा नावांनी संबोधल्या जाणाऱ्या आषाढ अमावस्येच्या पर्वावर शनी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतोय. यंदा पुष्य नक्षत्र आल्याने हा महायोग बनलाय. शनी महाराजांच्या दर्शनासाठी भाविक रांगा लावत आहेत. दिव्यात तेल टाकून कापूर जाळून शनी महाराजांसमोर नारळ फोडले जात आहेत. हरियाली अमावस्या ही वृक्षारोपणाचा संदेश देणारी आहे. जुन्या सराफातील शनी मंदिर अतिशय जुने आहे. या मंदिरात आषाढ अमावस्येच्या पर्वावर शनी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतोय.
यानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत। शनि व मंगळाचा त्रास ज्यांच्या कुंडलीत आहे त्यांच्यासाठी व साडेसातीचे जातक शनि दर्शन अवश्य करतात, तर इतरही भाविक जन्मोत्सवानिमित्त शनि महाराजांसमोर नतमस्तक होतात। हार, फुले, नारळ, तेल यांची दुकाने मंदिरानजीक लागली आहेत। साडेसातीला प्रत्येक जण घाबरतो, मात्र जेव्हा गोचर शनि जन्मकुंडलीत चंद्राच्या व्ययात चंद्रावरून व चंद्राच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करतो त्याला साडेसाती म्हणतात। त्यासाठी शनि महाराजांचा जप, दर्शन, रुद्राक्ष धारण, शनियंत्राची पूजा असे उपाय सांगितले जातात। याच अमावस्येला हरियाली अमावस्या असंही म्हणतात। निसर्गाचं ऋतुचक्र आहे, ऋतुचक्रानुसार बदल घडून येतात। ग्रीष्म ऋतूचा अंत हा वर्षा ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो, अशा ऋतूत येते ती हरियाली अमावस्या। भारतीय परंपरेतील सण हे मानवी जीवन व निसर्ग यांची सांगड घालणारे आहेत, त्यानुसार हरियाली अमावस्या साजरी केली जाते। येथे वृक्षारोपणाचं महत्व सांगितलं आहे। हरियाली अमावस्येला पिंपळाची पूजा, नैवेद्य, प्रदक्षिणा असं केलं जातं। वृक्षांप्रती कृतज्ञता म्हणजेच हरियाली अमावस्या। वृक्षांच्या विनाशाचे परिणाम मानवजातीला भोगावे लागताहेत, त्यानिमित्ताने हरियाली अमावस्या साजरी करणं म्हणजेच वृक्षारोपण करणं अगत्याचं ठरतं। बलशाली रावणाने नवग्रहांसह देवादिकांना कैद केलं होतं। हा बलाढ्य रावणही शनि महाराजांच्या वक्र दृष्टीपासून बचावला नाही असा उल्लेख रामायणात आहे। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होते दिवसभराचे तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। शनिवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस, रविवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया, पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। बियाणं उगवलंच नाही, कंपन्या करताहेत बोगस बियाण्यांची विक्री, शेतकरी संकटात, हजारो रुपये पाण्यात। वसाहती समस्यांच्या विळख्यात, वसाहतींना येतं नदी नाल्यांचं स्वरूप, टोंगळावर पाण्यातून काढावा लागतो मार्ग। शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग, गळलेल्या संत्र्यांपासून सायट्रिक ऍसिड, शिवाजी कृषी महाविद्यालयाचा उपक्रम। कारगिल युद्धाला 15 वर्ष, पाकिस्तानच्या कारवाया आजही सुरूच, जित्याची खोड जात नाही मेल्याशिवाय। शनि महाराजांचा जन्मोत्सव साजरा, भाविकांनी लावल्या दर्शनासाठी रांगा, मंगळ साडेसातीच्या जातकांना शनिदर्शन लाभदायक।
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, 77 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25 70 32 6 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज.